കുവൈറ്റ് തീപിടുത്തവുമായി ബന്ധപ്പെട്ട് പ്രധാനമന്ത്രിയുടെ അധ്യക്ഷതയിൽ ഉന്നതതല യോഗം ചേർന്നു. വിദേശകാര്യ സഹമന്ത്രി കീർത്തിവർദ്ധൻ സിംഗിന്റെ നേതൃത്വത്തിലുള്ള സംഘം നാളെ കുവൈറ്റിലേക്ക് തിരിക്കും. മരിച്ചവരിലേറെയും മലയാളികളാണെന്നും കീർത്തിവർദ്ധൻ സിംഗ് പറഞ്ഞു. സ്ഥിതിഗതികൾ നിരീക്ഷിച്ചു വരികയാണെന്നും മരിച്ചവരെ തിരിച്ചറിയുന്നതിനുള്ള നടപടിക്രമങ്ങൾ തുടരുകയാണെന്നും കേന്ദ്രമന്ത്രി വ്യക്തമാക്കി. सबकी संवेदना है उन परिवारों के साथ जिनके यहाँ जिनके लोग वहाँ थे और इस घटना में उनकी मृत्यु हुई है. अभी माननीय प्रधानमंत्री जी ने हम लोगों की बैठक ली है और हम लोग यहाँ से कल सुबह वहाँ कुवैत के लिए रवाना हो रहे हैं. वहाँ का जो सिचुएशन है उसका स्टॉक लेंगे. जो घायल हैं, जिनको चोटें हैं, जहाँ जहाँ अस्पतालों में हैं, उनका जायजा लेंगे कि उनका इलाज कैसा चल रहा है. जो हम लोगों की रिपोर्ट है, हम लोगों की एम्बेसी के सारे वहाँ पे अधिकारी कई बार जा चुके हैं, उसके साथ साथ कुवैती अथॉरिटीज़ भी बार बार विजिट किए हैं और हम लोगों के पास जो रिपोर्ट है कि जो घायल हैं उनकी अच्छे ढंग से देखभाल हो रही है और जिनकी मृत्यु हो गई है उनकी जल्दी से जल्दी उनका आइडेंटिफिकेशन का प्रोसेस चालू है और उनको जल्दी से जल्दी देश ले जाने की तैयारी है.